आज आपण सुळे बनवणार आहोत। हे हळदीच्या पाण्यामध्ये पण बनवू शकतो, त्याला पातोळी म्हणतात। आणि जर हळदीचं पान भेटलं नाही तर फणसाच्या पानामध्ये ह्या प्रकारे आपण बनवू शकतो। त्यासाठी मी 1/2 किलो तांदूळ 4-5 तास भिजवून ठेवले आहे। हे आपल्याला मिक्सर मध्ये घालून बारीक करायचे, पाणी घालून बारीक वाटून घ्यायचे। तांदळ वाटून काढलेला आहे आणि इतकं पातळ करायचं आहे। एका पॅन मध्ये मी तांदळाचं पीठ घातलंय, यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय, 1 चमचा तूप घालायचंय, आपण तेल पण घालू शकतो आणि फ्लेम मोठा करायचा। आपल्याला ढवळत राहायचंय, पीठ हे जाड व्हायला हवं, आपण बघू शकतो। इथे आपण बघू शकतो पीठ सुकं झालेलं आहे, पूर्ण पाणी निघेपर्यंत आपल्याला ढवळत राहायचंय आणि मोठ्या फ्लेम वरतीच करायचंय। हे पीठ तयार झालेलं आहे, आता फ्लेम बंद करून घ्यायचं। आता एका पॅन मध्ये चुरण्यासाठी 1 वाटी खोबरं आणि 1 वाटी गूळ घेतलंय, अगदी जरा मीठ घालायचंय। हे आपल्याला चांगल्या पैकी मिक्स करून घ्यायचंय, गूळ वेगळेपर्यंत मिक्स करून घ्यायचंय मोठ्या फ्लेम वरती। गूळ पूर्णपैकी वेगळलेला आहे, आता आपण फ्लेम बंद करून घ्यायचं। यात आपण थोडं इलायची पावडर आणि जायफळ किसून घ्यायचंय आणि हे चांगल्या पैकी मिक्स करून घ्यायचंय। आता मी इडलीचं भांडं घेतलंय, त्यात मी थोडं पाणी घातलंय आणि इडलीचं भांडं प्रीहीट करायला ठेवायचं। आपल्याला तांदळाचं पीठ चांगल्या पैकी मळलं आहे आणि तांदळाचं पीठ तयार आहे। आता याला सुई म्हणतात, फणसाच्या पानाला आपल्याला कोन शेप मध्ये टोचून घ्यायचे। इथे मी फणसाचं पान टोचून घेतलंय, याला आतून पाणी लावून घ्यायचंय आणि तांदळाचं पीठ चारी बाजूनी लावून घ्यायचंय। आपल्याला कोन बनवून घ्यायचंय। पोटाला पाणी लावून तांदळाचं पीठ चांगल्या पैकी पसरून घ्यायचंय। आता आपण हे बनवलेलं चुरण घालून घ्यायचंय। तांदळाच्या पिठाने चांगल्या पैकी कव्हर करायचंय, नाहीतर हे उकडताना फुटतील। असे बाकीचे पानामध्ये पण पीठ तयार करून घ्यायचे। आता 6 सुई तयार झाले आहेत, हे आपण आता इडलीच्या स्टीमर मध्ये घालून उकडून घ्यायचे। हे 20 ते 25 मिनिटांसाठी आपल्याला उकडून घ्यायचे। सुई तयार झालेल्या आहेत, आपण बघू शकतो। 1 सुई मी आता खोलून दाखवते, आपण बघू शकतो किती सुंदर झालाय आणि सुगंध पण सुटलाय। ह्याची चव मोदकासारखीच असते, पण फणसाच्या पानामध्ये चव आणखी उठून येते, एकदम टेस्टी झालंय। आपणही करून बघा, आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।